पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी कृषीभूषण डॉक्टर बुधाजीराव मुळीक 2 सप्टेंबरपासून शिरोळमध्ये आमरण उपोषणास बसणार आहेत. प्रशासनांच्या चुकांमुळे शेतकरी भिकारी बनलाय. महापुराच्या कथा या रम्य नसून भयानक आहेत. या मरणाला प्रशासनच जबाबदार आहे. सध्या मिळणारी मदत शासनाच्या चौकटीतील आहे, त्यामुळे शेतकरी व बारा बलुतेदार बाहेर पडणं अशक्य आहे. यासाठी शासनाची चौकटच बदलावी लागणार आहे. पूरग्रस्त नागरिक, शेतकरी व बाधित पिकं कर्जमाफी यासाठी डॉक्टर मुळीक यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाला कायदा करण्यास भाग पाडू असे आव्हान, कोणतीही गोष्ट शक्य नाही असे सांगत तीव्र लढा उभा केला जाणार असल्याचं नमूद केलं. माहिती देताना डॉक्टर मुळीक म्हणाले, पुनर्वसन ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. जोवर पुनर्निर्माण होत नाही तोवर आंदोलनाचा लढा चालूच ठेवला जाणार. आम्ही देणारे आहोत, भीक मागणारे नाही असं ठणकावले आहे. मी गेले 4 दिवस माझ्या तालुक्यात फिरतो. एकेकाचा संपन्न तालुका पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. मला काही पुनर्वसन संकल्पना मान्य नाही. कोणताही उद्योग नाही. शेतीचं शेकडो कोटीचं, हजार कोटीचं. जोपर्यंत शिरोळ तालुक्याचं आणि किंबहुना सगळ्या पूरग्रस्ताचं पुनर्निर्माण होत नाही, पुनर्वसन आहे, तोपर्यंत आपण उपोषण करायचा निर्णय घेतलेला आहे. मी उद्या आमचे आमदार नेऊन पत्र देतील मुख्यमंत्र्यांना. आणि 2 ज्यावेळी गणपती बसतील त्यावेळी गुरुवारला निश्चितपणे उपोषणाला बसलं असेल. आणि सरकारने माझी अजून विनंती आहे की पुनर्निर्माण करा, पुनर्वसन नको. आम्ही देणारे आहोत, भीक मागणारे नाही. धन्यवाद. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.